औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आरोग्य मित्र या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांची वर्षभर मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून आरोग्य मित्र कार्डचे उद्घाटन रविवारी दुपारी 2 वाजता हडकोतील राष्ट्रवादी भवन येथे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी औरंगाबाद येथील राष्ट्रवादी भवन येथे तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी होणार आहे. तपासणी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आरोग्य मित्राचे कार्ड मिळणार आहे. मोफत औषधी, अपंगांसाठी कृत्रिम अवयव, इतर साधने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शहर कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, आमेर जेतपूरवाला, डॉक्टर रियाज अहमद शेख यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ऍडव्होकेट मोहम्मद खान पठाण, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील, माजी आमदार किशोर पाटील, माजी आमदार अण्णासाहेब माने, मुश्ताक अहमद, शिवाजी बनकर, सुधाकर सोनवणे, काशीनाथ कोकाटे, एकनाथ गवळी, माणिकराव शिंदे, संतोष माने, संदीप शेळके, राहुल शिंदे, शहर जिल्हा अध्यक्ष ख्वाजा शफरुद्दीन, इल्यास किरमनी, विना खरे, महिला अध्यक्ष मेहराज पटेल, जिल्हा अध्यक्ष छायाताई जंगले, नगरसेविका अंकिता विधाते, तसेच मोठ्या संख्येने आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी आलेले नागरिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दीपक परेराव, AIN न्यूज, औरंगाबाद. AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा.